नमस्कार, उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे आयनानगर टीम तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. इथून पुढे आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करूया. तर इथून पुढचे सूत्र मी आमचे ऑनरेबल चेअरमॅन नरेंद्रजी फिरोदे यांच्या हातात देईल. नमस्कार सर्व पत्रकार बंधूंच, आज आपण ही पत्रकार परिषद आयना नगरच्या लॉनसाठी ठेवली आहे, त्यात मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आयना नगर ही संकल्पना 2 वर्षापूर्वी आम्ही सुरू केली. 2017 28 मेला जो आपल्या नगरचा स्थापना दिवस आहे, त्या दिवशी आपण त्याचा फेसबुक पेज क्रिएट करून ती कम्युनिटी सुरू केली. त्याला शॉर्ट फॉर्म म्हणून आम्ही आय लव्ह एनजीआर केलेलं आहे, पण त्याचं प्रोनाऊन्सिएशन आय लव्ह नगरच होत. कारण काही गोष्टी अशा असतात की आपण शॉर्ट फॉर्म करतो तर तो वाचायला किंवा लिहायला सोपं असतं, पण त्याचं प्रोनाऊन्सिएशन आज सुद्धा आय लव्ह नगरच आहे. मला असं वाटतं की हा जो ऍप आहे जो 6 एप्रिलला आपण लॉन्च करणार आहोत, यापासून अहमदनगरचा एक डिजिटल पर्व सुरू होईल. आणि असा ऍप, कारण त्याचे फीचर्स आम्ही थोड्या वेळात आपल्याला सांगणारच आहोत, पण असे फीचर असलेला ऍप मला नाही वाटत की आतापर्यंत भारतात कुठं आहे, की जो शहरासाठी एक कम्प्लीट कनेक्टिव्हिटी आहे. बाकी बरेचसे ऍप आहेत ते मॅक्सिमम येलो पेजेस सारखे आहे, त्याच्यात फक्त माहिती की हॉस्पिटल कुठे आहे किंवा दुकानं कुठे आहे किंवा काय आहे त्यासाठी आहे. पण हा आम्ही एक कम्प्लीट पॅकेज बनवला आहे. सर्वप्रथम तर का सुरू केलं, बरेच लोकांचं येतं की आपण आय लव्ह नगर का सुरू करतो, किंवा बरेचशा ठिकाणी जेव्हा आपण आय लव्ह नगरच्या माध्यमातून कुठं ना कुठं भेट झाली असेल तर बरेचशा लोकांचे असे प्रश्न होते की तुम्ही आय लव्ह नगर का सुरू केलं. सर्वप्रथम तर ह्याला कुठलंही राजकीय स्वरूप नाही आहे, पण शहराविषयी एक प्रेम आहे आपलं, किंवा माझं एक किंवा आमच्या ग्रुपचं जे शहराविषयी एक प्रेम आहे ते ऑलरेडी आम्ही आमच्या फाउंडेशनच्या मार्फत भरपूर आपण पाहिलं आहे की आम्ही जे पुढाकार घ्यायचे आहे. पण असं एक वाटत होतं की आपण आपल्या शहरासाठी, कारण आज आपण ज्याला म्हणतो की आपल्या शहराची ओळख बऱ्याचशा गोष्टीमधून आहे, पण त्यांना आपण लोकांपर्यंत घेत जातोय घेऊन जातोय, तर त्यामुळे आय लव्ह नगर आणि त्याची टॅगलाईन आहे युअर लव्ह फॉर द सिटी, तुम्ही तुमच्या शहरावर तुमचं प्रेम आहे. बरेचशा याच्यावर चर्चा झाली, लोकांनी टीका केली की तुम्ही आय म्हटलंय वी पाहिजे असं पाहिजे. त्यावर मी त्यांना म्हटलं होतं की सुरुवात स्वतःपासून होते, आय म्हटलं की मी आलं आणि सगळे आय म्हणून वीच होतं एंडमध्ये. तर जर मी स्वतः यापर्यंत सांगणार नाही की आय लव्ह नगर, आणि एक ग्रुपवर एक शेवटी हा एक ग्रुपच आहे, ग्रुप असलं की कोण त्याला लीड करतंय आणि कोण करतंय त्यापेक्षा इंडिव्हिज्युअली आय जेव्हा म्हणतो की माझी स्वतःची काही ना काही रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि मग ती पार पाडतो, त्यामुळे आय लव्ह नगर ही संकल्पना आली आहे. डिजिटल भारत किंवा डिजिटल इंडियाचा प्रसार इतका जोरात चालू आहे, स्मार्ट सिटीज म्हणत आहे, आपलं नाव त्यात नाही आहे स्मार्ट सिटीजच्या एरियामध्ये, पण मला असं वाटतं की स्मार्टफोन आज सगळ्याकडे आहे आणि त्या स्मार्टफोन्सच्या माध्यमातून आय लव्ह नगर ॲपमुळे आपण जर शहराची प्रतिमा वाढू शकलो, एक प्रकारची सिटी ब्रँडिंग सुद्धा होईल. कारण आपल्या जसं आपण तुम्ही जर आमच्या आतापर्यंत कुठले हे पाहिलं तर आपण त्यांना म्हणतोय की आपल्या शहराचा ॲप आहे आणि अहमदनगरवर प्रत्येकाचं प्रेम आहे, तर त्या प्रेमला कुठे व्यक्त करायचं, त्यासाठी हा ऍप एक उपयुक्त प्लॅटफॉर्म बनेल. या ऍपमुळे सगळ्यांना कनेक्टिव्हिटी मिळेल, एकमेकांशी संवाद साधता येईल, आपले प्रश्न मांडता येईल. हा जो ऍप आहे हा कम्प्लिटली आमची जी टीम आहे, आमची जी कंपनी आहे वन व्हॉइस ट्रान्समिडिया, त्यांच्या 8 डेव्हलपर्सनी इनहाऊस बनवला आहे. आमची आत्ता टीम ऑलरेडी इथं आहे, आमच्याकडे 15 पेक्षा जास्त लोक आय लव्ह नगर ऍपवर काम करतायत. त्यात 8 डेव्हलपर सोडून 15 लोक आहेत, मग मार्केटिंग आहे, बाकीचे डिपार्टमेंट आहेत, या सगळ्यांवर ते लोक काम करतात. आणि मला सांगायला आनंद होईल की फक्त हा ॲप नाही आहे, तर आपण म्हणतो एक विचार आहे आपल्या शहरासाठी, एक विचार आहे आपल्या शहराला पुढे घेऊन जाण्यासाठी, एक फार मोठी स्टेप आहे. म्हणून आम्ही मागील 2 वर्षापासून याच्यावर काम करत होतो की ॲपमध्ये काय काय पाहिजे, ॲपमध्ये कुठली कुठली फॅसिलिटीज आपण टाकली पाहिजे, कुठले ऑप्शन्स टाकले पाहिजे की जे लोकांना उपयुक्त असे असेल. यापूर्वी जेव्हा हे सुरू झालं फेसबुक पेज, आतापर्यंत त्याच्यावर 20,000 फॉलोअर्स आहे, हे सगळे ऑर्गॅनिक फॉलोअर्स आहे, आम्ही कुठल्याही प्रकारला त्याचा बूस्ट करून
किंवा आता आपल्यालाही माहिती की फेसबुकवर तुम्ही पैसे देऊन फॉलोअर मारू शकता, पण आम्ही 100% एकही रुपये न खर्चता याला बिना बूस्ट करता 20,000 फॉलोअर झालेले आहे. त्याचप्रमाणे बरेचसे सक्रिय पुढाकार आयोजकांनी ऑलरेडी घेतले आहे, मग ती नगरवाईज मॅरेथॉन मध्ये असो, आम्ही आता आपले म्युन्सिपल इलेक्शन झाले त्यात भरपूर अवेअरनेस कॅम्पेन केली लोकांना, त्याचबरोबर प्लास्टिक फ्री नगरसाठी आम्ही जे कपड्याचे पिशवे होते ते तयार करून लोकांमध्ये वाटली होती, हेल्मेट सक्तीसाठी जे होतं त्याच्यावर आम्ही काम केलं, इको फ्रेंडली गणपती बनवण्यासाठी मुलांना प्रोत्साहन दिलं, करून नगरची दोस्ती ही एक आम्ही संकल्पना केली होती की नगरचं वैशिष्ट्य काय तुम्हाला काय वाटतं. तर छोटे छोटे उपक्रम ऑलरेडी वर्षभर चालू आहे. आता होम मिनिस्टरचं म्हणून आम्ही एक कार्यक्रम प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन प्रत्येक महिलांसाठी करतो, तो सुद्धा चालू आहे. तर ऍप व्यतिरिक्त सुद्धा, कारण मी जसं म्हटलं की हा एक आम्हाला विचार मांडायचा आहे, बरेचसे लोक जे मोबाईलवर नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा काही ना काही याच्यावर आहे, म्हणजे जरुरी आहे की तुम्ही मोबाईलवरच आहे, आयलंडमध्ये विविध उपक्रम त्यात चालू ठेवत आहे. आमचा असा एक मानस आहे की आय लव्ह नगरच्या इनिशिएटिव्ह मधून एक थिंक टँक तयार करायचं, की जे नगरचे खरोखर ज्यांना, कारण बरेचसे लोकांना वाटत असतो तुमच्या समोर बरेचसे लोक बोलतात सुद्धा, तुमच्यामध्येही बरेचसे लोकांना काही ना काही असतं की असं होत नाही किंवा असं झालं पाहिजे. तर मला आमची अशी मानस आहे की लवकरच एक नगरचा चांगला थिंक टँक करून जे आय लव्ह नगरवर त्यांचे आम्हाला इनपुट देऊ शकतात, ते आम्हाला एक ऍसेट म्हणून असू शकतात. आता काय इनिशिएटिव्ह आहे आय लव्ह नगरमध्ये काय काय असणार आहे, प्रेसनोट आपल्याकडे आहे, प्रेसनोट भरपूर मोठी आहे मला माहिती, पण त्यात आम्ही सविस्तर सर्व माहिती दिली आहे, कारण ऍप तितकं आम्ही डिटेलमध्ये बनवलं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे तर आपण जर पाहिलं तर आज कुठल्याही आपण जर वॉर्डमध्ये राहतोय तर आपले नगरसेवक आहेत किंवा आपले जे आपण निवडून दिलेले प्रतिनिधी जे आहेत त्यांच्याबरोबर आपली कनेक्टिव्हिटी आज आयतर फोनमुळे आहे, व्हॉट्सअपवर आहे, किंवा त्यांनी ग्रुपमध्ये आम्ही यामध्ये एक फीचर जो मेन ठेवला आहे त्याला सिव्हिक इश्यूज म्हणून दिलेला आहे. त्या सिव्हिक इश्यूज मधून आणि ह्या सिव्हिक इश्यू साठी जास्तीत जास्त नगरसेवकांनी ऑलरेडी आमच्या बरोबर साइन अप केलं आहे, त्यांनी आम्हाला त्यांचं कन्फर्मेशन दिलंय की आम्ही याच्यावर काम करू, तर तुम्ही तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे ते डायरेक्टली तुमच्या नगरसेवकांपर्यंत पोहोचू शकता. तर हा एक मीडियम झाला, म्हणजे जर तुमच्याकडे आज मी आम्ही ट्रायल ॲप सुरू केलं तर बरेचसे लोकांनी ऑलरेडी टाकलंय की आमच्याकडची लाईट बंद आहे, मग जर तुमचा वॉर्ड नंबर, जसं माझा वॉर्ड नंबर 4 आहे, तर माझ्या वॉर्डच्या 4 नगरसेवकाला त्याचं एक इंटिमेशन जाईल, त्याने त्याच्यावर काय ऍक्शन घेतली ते तुम्हाला समजेल, आमची टीम त्याचा फॉलोअप करेल, तर हे एक टू वे कम्युनिकेशन होईल. आणि हा एक फार महत्वाचा टूल असू शकतो आपल्याला, आपल्या आपण ज्या लोकांना निवडून दिलं आहे ते लोक आपले काम करतात का नाही, कारण मी म्हणतो की बरेच वेळा आपण काय करतो की आपण फक्त लोकांना किंवा आपल्या प्रतिनिधींना नाव ठेवतो ते काही करत नाही, पण आजपर्यंत तुम्ही किती वेळा त्यांच्याकडे गेले किंवा तुम्ही तुमचे मुद्दे उठवले का, तर हा एक माध्यम असू शकतो किंवा माध्यम होणार आहे लोकांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. जसं फेसबुकवर लाईक आहे, आपण बऱ्याचशा गोष्टींना लाईक करतो, त्याच्या खाली भरपूर ऑप्शन आहे, तसे आम्ही जर फॉर एक्झाम्पल यात एक अशी ऑप्शन दिली आहे की मी जर उद्या एक फोटो लावला की माझ्या याच्यात लाईट बंद आहे किंवा काय आहे, तुम्ही जर त्या एरियात राहता तर तुम्ही आय एम अफेक्टेड बी करू शकता की माझाही सेम प्रॉब्लेम आहे, तुम्हाला समजतो किती लोक आहेत, किंवा आय सपोर्ट म्हणजे माझा या गोष्टीचे सपोर्ट आहे, तर असे आम्ही फीचर्स त्यात ठेवले आहेत. ह्या ह्याच्यातून जो पुढचा जोडणार आहे तो लीडर बोर्ड बनणार आहे. लीडर बोर्ड म्हणजे आपले जे काही इलेक्टेड लीडर्स आहेत त्यांची एक मूल्यांकन होईल, त्याच्यात किती प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केले, किती प्रॉब्लेम त्यांच्यापर्यंत आले, आणि इतर आम्ही त्याच्यावर पॅरामीटर्स ठेवणार आहे की ज्यांनी आपल्याला तो लीडर बोर्ड सुद्धा पाहता येईल. त्याचबरोबर हे एक फार मोठा टास्क आहे, कारण मला माहिती आहे किती लोक याला रिॲक्ट करतील, किती नगरसेवक किंवा किती आपले लोकप्रतिनिधी याची शक्ती, पण आम्ही याची सोय करून ठेवली आहे. आज नाही उद्या 100%, थोडा वेळ लागेल या सगळ्या गोष्टींना सुरू किंवा आपण असं म्हणतो की सुरळीत होण्यासाठी, पण मला खात्री 100% आज नाही उद्या आपल्याला 100% हे मीडियम ऑफ कम्युनिकेशन आहे. दुसरा जो मोठा याच्यात आहे तो म्हणजे टुरिझम. आज आपल्या नगरमध्ये इतका मोठा आपण म्हणतो आपण ऐतिहासिक वारसा आहे, आपल्याकडे इतके सारे ऐतिहासिक आज मॉन्युमेंट्स आहे, तर आम्ही टुरिझमवर विशेष भर देऊन एक व्हॉइस एडेड गाईड त्याच्यात ठेवला आहे. म्हणजे तुम्ही जर चांदवी महालाला गेले तर त्यात तुम्हाला कम्प्लिटली व्हॉइस एनेबल चांदवीची पूर्ण माहिती मिळते, कारण आज आपल्याकडे गाईडची सोय नाही. तर उद्या जरी कोणी बाहेरून आलं तर त्यांनी हा ऍप डाउनलोड केला त्याला 100% दिले, त्याच्याबरोबर त्याचं GPS लोकेशन वरून त्याला जर तिथे जायचं आहे तर तेही त्याला कम्प्लीट डिटेल्स मिळेल. तर टुरिझमला यातून एक फार मोठा सपोर्ट मिळेल. आम्ही ऑलरेडी अजून टुरिझमसाठी काय करू शकतो याच्यावर काम करतोय, कारण आपल्या शहरासाठी
जर आपण खरोखरच टुरिझम वर भर दिलं, कारण आपल्याकडे इंडस्ट्री जरी कमी असली तरी टुरिझम वर बरेचसे देश जगत आहे, तर आपल्यासारखे छोटंसं शहर का नाही करू शकतो? त्यासाठी आम्ही टुरिझम वर एक विशेष त्याचा भर त्याच्यामध्ये दिलेला आहे. आताच काही दिवसापूर्वी स्वच्छ सर्वेक्षण आलं होतं, आपण शेवटच्या नंबरवर आहोत, वाटते 39वा नंबर आहे आपला. पण तसं पाहता जर पाहिलं तर ही फार मोठी खर्च आहे की आपण ज्या शहरात राहतो सगळ्यांना वाटतं की आपलं स्वतःचं घर क्लीन पाहिजे, पण आपले तर स्वच्छता अभियानसाठी आम्ही लवकरच एक कम्प्लीट वॉट टू वॉट कसं करता येईल स्वच्छतासाठी, आणि यात फक्त आम्ही नाही तर लोकसहभाग कसं करता येईल, सगळ्या लोकांना एकत्र घेऊन कसं करता येईल. तर क्लिनलीनेस किंवा आपण म्हणतो की स्वच्छ भारत आणि स्वच्छ सर्वेक्षणसाठी की एक आपण जर आत्ता सुरुवात केली तर मे बी पुढील 2 वर्षात आपण काहीतरी आपलं रँकिंग वाढवू शकतो. आपल्या नंबर वनच व्हायचं आहे अशी आपली खात्री, पण एकदम 39 नंबर वन होणं थोडंच आपल्यासाठी आज अवघड आहे, पण ते होईल हे 100%. तर स्वच्छतावर सुद्धा या ॲपवर आम्ही फोकस करणार आहोत. त्याचप्रमाणे आज आपण पाहतो की छोटे छोटे इव्हेंट्स होतात नगरमध्ये. आज काही ना काही इव्हेंट्स आहेत, प्रत्येकाला काही ना काही एक प्लॅटफॉर्म पाहिजे, तर ते तुम्ही तुमचे इव्हेंट्स आपल्या ॲपवर टाकू शकता. आज कुठं प्रदर्शन आहे किंवा कुठलंही आपलं काही इव्हेंट आहे तर ते लोकांपर्यंत तो फ्री ऑफ कॉस्ट पोहोचू शकतो. ह्या ऍपला कुठलेही चार्ज नाही आहे आणि ह्याच्यावर कुठलंही जाहिरात नाही आहे, कारण आज हा कम्प्लिटली एक हा ऍप आहे. आम्ही आता कुठलेही त्याच्या प्रकारे त्यातून इन्कम सोर्स आमचा काहीच नाही आहे, त्याचा प्लॅनिंग सुद्धा आम्ही आजपर्यंत केले नाही, कारण हा कम्प्लिटली एक सिटी बेस्ड ऍप आहे. तर जसं मी म्हटलं की आता आपल्याला इव्हेंट्स आहेत, स्पोर्ट्स मधील काही डिटेल्स आहेत हे आम्ही करणार आहोत. आपल्या नगरमध्ये बरेचसे असे लोक आहेत की जे छोटे मोठे आपल्या पद्धतीने चांगले काम करतात, तर चेंज मेकर्स म्हणून आम्ही एक सेक्शन दिलंय. तुम्हीही तुमचा चेंज मेकर ज्या नॉमिनेट करू शकता, तुम्हाला माहिती की नाही हा व्यक्ती किंवा ही संस्था चांगले काम करते. आज आपल्या जिल्ह्यासाठी अण्णा हजारे किंवा पोपटराव पवार हे लेजंड्स आहे, हे चेंज मेकर पेक्षा फार वर आहे. पण असे बरेचसे छोटे छोटे लोक आहेत जे आपल्या माध्यमातून काम करतात, तर त्यांना खरोखरच थोडस त्यांच्यावर आपण असं म्हणतो की आपण एकदा त्यांना कुठे ना कुठे त्यांचं एक लोकांपर्यंत त्यांची माहिती गेली पाहिजे, तर त्यांनाही चांगलं वाटत. त्यामुळे आम्ही चेंज मेकर हा सेक्शन बनवला आहे. ग्लोबल नगरी म्हणून एक सेक्शन आहे की जे नगरचे लोक आहेत जे आज कुठं ना कुठं जगात कोणी अमेरिकेत स्थायी झालं असेल त्याचं काही मोठं, तर ग्लोबल नगरी म्हणून आम्ही एक सेक्शन केलं आहे. तर ऑल इन ऑल याच्यावर आपण असं म्हणतो की माहिती जास्त जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचेल. सगळे इम्पॉर्टंट इमर्जन्सी नंबर्स आहे, तुम्हाला जे जे पाहिजे ते सगळं ऑलरेडी याच्यावर आहे. 108 तुम्ही कॉल करू शकता. हॉस्पिटलची एक हॉस्पिटल म्हणून सेक्शन आहे, कम्प्लीट हॉस्पिटलचे सगळे डिटेल्स आहे. याच बरोबर आमचा ट्रस्ट जो काम करतो की उद्या कोणाला वैद्यकीय मदत पाहिजे, कोणाला एज्युकेशन मदत पाहिजे, तर तोही या ॲपवर आम्ही टाकणार आहे. आणि फक्त आमचा ट्रस्ट नाही तर इतर जे जे ट्रस्ट नगरमध्ये काम करताय आज, तर त्यांच्यापर्यंत आम्ही त्यांनाही या ॲपवर आणतोय की उद्या तुम्हाला एक पॉईंटवर तुम्हाला सगळे ट्रस्टची माहिती मिळू शकते. कोणाला जर इमर्जन्सी आहे काही आहे तर त्या पॉईंटवर त्याला, कारण आज मोबाईल फोन अशी वस्तू झाली की सगळ्यांकडे ऑलरेडी आहे, तर ह्या ऍपच्या माध्यमातून त्यांनाही आम्ही त्यात कनेक्ट करणार आहोत. शिक्षणावर एक फार मोठा आम्हाला भर द्यायचा आहे, कारण आपण आजही पाहतोय की बेसिक प्रायमरी एज्युकेशन आपण जर म्हणतो की शाळेत मुलं गेले पाहिजे, त्यासाठी आम्ही परत एक अभियान सुरू करणार आहे. स्वच्छतासाठी एक अभियान सुरू करणार आहे की शाळेत पाठवा मुलांना, त्यासाठी ह्या 2 वर आम्ही आता फोकस करणार आहोत की जास्तीत जास्त मुलं शाळेत कसे जाते. आणि जर तुम्हाला कोणी माहित आहे की आज आपण पाहतो की हे आमच्या कॉलनीत राहतो पण हा शाळेत जात नाही किंवा त्याची परिस्थिती नाही, तर त्यासाठी आयलम नगर 100% प्रयत्न करेल. आमचा ट्रस्ट आयलम नगर हे दोन्ही ह्याला काम करून त्याला त्या मुलाला कसं काय शाळेत पाठवता येईल त्याचे आम्ही प्रयत्नशील आहोत. आयलम नगर हा आम्ही सेक्शन 8 म्हणजे नॉन प्रॉफिट मेकिंग कंपनी आम्ही फॉर्म केली आहे, त्याला नाव आयलम नगर फाउंडेशन दिलेलं आहे. त्यामुळे याच्यात कुठलंच मी म्हणतो की आम्हाला प्रॉफिट हा उद्देश याच्यात कधीच नाही. ह्याचबरोबर जसं मी म्हणतात की ॲपमध्ये करिअर गायडन्स, वुमन एम्पॉवरमेंट आपण काय करू शकतो, आपण कुठल्या लोकांना बोलवून आपण इथं आज जसं म्हणतो की सेमिनार चालू शकतो. तर आयलम नगरचे भरपूर प्लॅन्स आहेत, पण आत्ता सुरू झाल्यावर एक जसं जसं आपल्याला वाटेल आपण तसं करत जाऊ. ॲग्रिकल्चर अपडेट्स शेतकऱ्यांसाठी काही जे आपले ते याच्यात असणार आहे जसं मी म्हणतं, आणि आम्ही लोकांकडूनही भरपूर सजेशन मागवले आहे की तुम्हाला काय वाटतं अजून काय केलं पाहिजे. जसं आम्ही इथे आता एक डोनेट फूड एक ऑप्शन केलं आहे, रॉबिन हुड आर्मी बद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तर त्यांना आम्ही आमच्या ॲपवर बी ऍक्सेस देतो की तुमच्याकडे जर कधी आपण म्हणतो की लेफ्ट ओव्हर फूड आहे किंवा काय, तर तुम्ही डायरेक्टली तुम्ही त्याच्यावर जाऊ शकता, त्याचा मेसेज रॉबिन हुड आर्मी तेही येऊ शकतात. तर
डोनेट फूड हे ऑप्शन आम्ही केलेलं आहे. तर असे जे छोटे मोठे बदल आहेत ते आम्ही त्यात टाकले आहे. हा पहिला वचन आहे, भरपूर याच्यात अपडेट्स होत राहील, प्लस मायनस होईल. पण जसं मी म्हटलं की आमचा एकच उद्देश आहे की नगरचं आपलं हक्काचं एक व्यासपीठ पाहिजे लोकांना. आणि आम्ही जे ट्रायलसाठी दिलं तर साधारणतः 5,000 लोकांना ट्रायलसाठी दिलं तर 5,000 लोकांना ऑलरेडी आता त्याच्यावर इंटरॅक्ट करत आहे. 7 तारखेपासून हा फुलपेज सगळ्यांसाठी ॲप आम्ही उपलब्ध करून देणार आहे. याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही नगरचं एक अँथम बनवलं आहे, आपल्या नगरचं एक गाणं बनवलं आहे. तर ते सुद्धा आम्ही 7 तारखेला आम्ही लाईव्ह करणार आहोत. कारण मी असं म्हटलं की आजच्या युगात आपल्या शहराच्या प्रेमसाठी आपण काय, आपण आम्ही ऑलरेडी तुम्ही पाहिलं पॅचेस बनवले आहे, कॅम्प्स आहेत, हे लोक त्याला प्रतिसाद देत आहेत. तर शहराचं एक अँथम का आहे, शहराचं एक आपलं गाणं आणि आपली धून का आहे, तर ती आम्ही बनवली आहे. त्यात आपले नगरचे सगळे वैशिष्ट्य कव्हर केले आहे. आणि तो 6 तारखेला ते सुद्धा आम्ही सुरू करणार आहोत. 6 तारखेला हे आमचं कुठलंही असं मोठा कार्यक्रम नाही आहे. सकाळी फक्त आपल्या ग्रामदेवत विचारले तिथं तो ॲप आपण सुरू करून ॲप आपण सुरू करणार आहोत. कारण आम्हाला कुठल्याही प्रकारचं आपण ज्याला म्हणतो की फार मोठा लॉन्च करून आजच्या घडीला नाही करायचं आहे. मी पुढे जाऊन एकदा पूर्ण जर कमर्शियल झालं तर 100% जाईल मोठा लॉन्च आहे. आय लव्ह नगरच्या माध्यमातून एक अजून एक महत्वाचं म्हणजे आपण एक रेड अलर्ट म्हणून ह्याच्यात एक ऑप्शन दिलेलं आहे. रेड अलर्ट म्हणजे तुम्हाला एखादी इमर्जन्सी सिच्युएशन आहे, कुठं आग लागली आहे कुठं, तुम्ही त्याच्यावर टाकू शकता, ती व्हेरीफाय होईल आणि लोकांपर्यंत जाईल की मे बी असं असं झालेलं आहे किंवा हा रस्ता बंद आहे किंवा इतर तो लोकांपर्यंत एक इमर्जन्सी सिच्युएशन लगेच पोहोचू शकते. कोणाला फार इमर्जन्सी म्हणजे ब्लड पाहिजे आहे, ब्लड बँकची सुविधा आम्ही ह्याच्यावर टाकली आहे. आम्ही लोकांचे ब्लडचं हे देतो तेही आम्ही देतो. मी असं म्हटलं की आम्हाला जे जे सुचतंय की आपण कसं लोकांपर्यंत पोहोचू शकतो, काय काय लोकांना उपयोग करू शकतो, ते आम्ही कम्प्लिटली हे ॲपवर टाकलं आहे. मला वाटतं मी एक फार छोट्या ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती दिली आहे, संपूर्ण माहिती आमच्या ॲपबद्दल त्यात टाकली आहे. आमची एकच इच्छा आहे की आय लव्ह नगरचे जे उपक्रम आहे आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत जावे. आणि जसं मी म्हटलं की आपल्या शहरासाठी हे बनवलेला पहिला ॲप आहे. मला नाही जसं मी म्हटलं, मला नाही वाटत की कुठल्याही दुसऱ्या शहराचा, आपल्या स्वतःचा ॲप आहे. कारण आपला जो गाव आहे, आपल्या स्वतःची आपली जन्मतारीख आहे, आता आपल्या स्वतःचा आपला ॲप आहे, आपण आपलं स्वतःचं एक अँथम सुद्धा आता बनवलं आहे. तर हे सगळं कव्हर आपण ऑलरेडी आपल्या ॲपच्या आणि आय लव्ह नगरच्या माध्यमातून केलं आहे. यापुढे मी जसं म्हटलं की जे जे काही अजून आपण चांगलं करू शकतो ते आय लव्ह नगर फाउंडेशनच्या मार्फत, आय लव्ह नगर ॲप मार्फत आपण 100% करणार आहोत. आपल्या सगळ्यांची साथ आम्हाला 100% हवी आहे. कारण बरेचसे असे मुद्दे आहे की जे आपण एकत्र येऊन आपण हायलाईट करू शकतो. कारण मी जसं म्हटलं की आपण यापर्यंत बोलणार नाही किंवा लोकांना बोलकं करणार नाही त्यापर्यंत आपण फक्त नाव ठेवून चालणार नाही. आणि हे दरवेळेस बोलायचं की आपल्या शहरात डेव्हलपमेंट होत नाही किंवा राजकीय इच्छाशक्ती नाही आहे, त्याच्यापेक्षा आपण जर कुठेतरी एकत्र येऊन केलं. अजून एक फीचर जो आम्ही अजून सुरू नाही केला पण आमच्या मनात आहे की आपण त्याला क्राऊड फंडिंग म्हणतो. आज जर तुम्ही कुठल्याही युरोपियन देशात गेल्या किंवा अमेरिकेत, आज क्राऊड फंडिंग म्हणजे एका सोसायटीमध्ये जर काही करायचं तर सगळे लोक काही ना काही कॉन्ट्रीब्यूट करतात आणि त्यासाठी एक हे करतात. तर त्याचा ऍडव्हान्टेज काय होतं, जेव्हा मी पैसा दिला 1 रुपया तर मला त्या वस्तूचं टिकवणं गरजेचं होतं. तर क्राऊड फंडिंगचाही प्लॅटफॉर्म आपण करणार आहोत की जिथं लोकांचा एकदा सहभाग झालं की ऑटोमॅटिकली त्यांना वाटेल की मी याच्यात सहभाग दिला आहे तर मला याच्यासाठी काही ना काही मला ती वस्तू टिकवायची आहे. तर हे सगळे एक रफ फीचर्स आहेत. आता जर आपले काही प्रश्न असेल तर 100% सांगा, मी त्याचं उत्तर द्यायला आहे. प्रश्न असा आहे, अन्न जे असेल हो एखादं मंगल कार्यालय तर हो ते मंगल कार्यालय द्यायचंय हो अचानक द्यायचंय त्याच्याकडे वाचलंय टाकल्याबरोबर त्यांना मेसेज जातो. आम्ही त्याची टेस्टिंग केली आहे. तर तुम्ही जसं म्हटले तसं फक्त त्यांना कॉन्टॅक्ट करण्याची गरज आहे. आम्ही एक माध्यम म्हणलो की त्यांच्या आणि त्या लोकांमधलं माध्यम आम्ही आयलंड नगर बनवलं. लोकांनी प्रश्न टाकले त्याच्यावर सिव्हिक इशू ओपन केले
हे सुटणार कसे, याच्यात प्रशासन सहभागी नाही, नगरसेवकांपर्यंत ते पोहोचेल, पण हे सुटण्यासाठी काय ऍक्टिव्हिटी राबवली जाईल, कशा पद्धतीने सुटतील ते? कारण सध्या नगरसेवकांच्या डोळ्यासमोर ते प्रश्न असतात. आणि दुसरी महत्वाची बाबत असते की महापालिका इतकी प्रचंड आर्थिक गर्दीत सापडली की पैशाचा एक प्रश्न आहे. प्रश्न टाकून ते सुटणार कसे? तुम्ही एकदम योग्य प्रश्न विचारला आहे आणि आम्ही सुद्धा हेच विचार करत होतो की आम्ही जसं म्हटलं की आम्ही ही फॅसिलिटी दिली आहे, त्याचा वापर कसं होईल. आता आम्ही ऑलरेडी योग्य प्रशासन सुद्धा बोललो, म्हणजे आम्ही ऑलरेडी कलेक्टर साहेबांशी सुद्धा बोललो आहोत, आयुक्त साहेबांशी सुद्धा बोललो आहोत की आम्ही हे ऍक्सेस करत आज नाही उद्या तुम्ही हे सगळं करणार आहे. म्हणजे असा विचार करा, महापालिकेने त्यांचं ऍप बनवलं होतं, मी त्याच्यावर एक प्रश्न टाकलं होतं, तो एक दिवस झाला दुसऱ्या दिवशी परत तसंच झालं, ती लाईट परत बंदच आहे. तर हे पाहिजे इच्छाशक्ती फार मोठी विषय आहे. शेवटी आज जरी मी एखादी गोष्ट माझ्या नगरसेवकच्या ह्याच्यासाठी आणली की बाबा माझा असा असा प्रॉब्लेम आहे, त्यांना करायचं नाही करायचं तो त्यांची इच्छाशक्तीचा विषय आहे. आणि ह्याला मी मत देताना हे नाही पाहिलं की तो प्रशासन त्याला बॅकअप देणार का नाही देणार. शेवटी आज तुम्ही जसं म्हणताय की ते 100% योग्य, की त्यांनी उद्या तो म्हणत की मला पालिकेपासूनच काही मिळणार नाही किंवा मला पालिकेचा बॅकअप नाही, पण आज शेवटी अशाच पद्धतीने कुठलेच काम पुढे जात नाही. ह्यामध्ये सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो नगरसेवक आणि ह्यांना स्वतःला काही ना काही त्यातून इच्छाशक्ती करून करावी लागणार आहे. शेवटी आज आपण त्यांना निवडून जे दिलं आहे की ह्याच गोष्टीवरती त्यांनी आपल्याला भरपूर गोष्टी प्रॉमिस केल्या आहेत जेव्हा त्यांनी आपल्यापासून मत घेतलं आहे. त्यांना तुम्ही जसं म्हटले की फॉलोअप साठी आम्ही 100% आमची टीम त्यांच्यापर्यंत सगळं पोहोचवणार आहे. म्हणजे असा विचार करा की एका वाटेतले आज जर 100 प्रश्न आले, तुम्ही जे म्हणते ते योग्य, त्यांनाही प्रश्न माहिती आहे, असं नाही की त्यांना नाही माहिती की इश्यूज कुठे आहेत. पण आपण जसं म्हणतो की मी एक प्रत्येक इंडिव्हिज्युअलला समजून द्या की मी जेव्हा प्रश्न टाकलो तो त्या व्यक्तीने केलं की नाही केलं, तर पुढच्या वेळेस परत मतदान करताना त्यांना माहिती असतो की या व्यक्तीने माझ्या कुठल्या गोष्टीची दखल घेतली होती का नाही. म्हणून जसं मी म्हटलं की लीडर बोर्ड जे आम्ही तयार केले, त्या लीडर बोर्ड वर मी 100% याचं सगळं मूल्यांकन होणार आहे. हा टास्क जो आहे सिव्हिक इश्यूजचा हा फार म्हणजे एव्हरेज चालण्यासारखा टास्क आहे आजच्या घडीला. लीडर बोर्ड जो असणार आहे तो प्रत्येकाच्या कामाचा स्कोर असणार आहे. जेव्हा एखादी सिव्हिक इश्यू रेज होईल तर तो 48 तास पर्यंत फक्त नगरसेवकला आणि आम्हाला दिसेल. जर त्यांनी त्याच्यात कुठलं कॉग्निझन्स नाही घेतलं तर ते आमच्या मेन स्क्रीनवर येऊन जाईल की ह्यांनी याच्यावर काय घेतलं नाही. जसं तुम्ही म्हणता की आणि त्याचा निगेटिव्ह मार्किंग 100% होईल. शासन स्तरावर सगळ्यात सोपी स्कीम प्राप्त तक्रारी प्रलंबित 5 निकाली 7 निकाल काय झाला माहित नसतं नाही. आम्ही तुम्ही जे म्हणतात ते म्हणून मी म्हटलं की एक फार अपिट टास्क आहे आज, हे एव्हरेज चढण्यासारखं आहे आपल्यासाठी. पण तुम्ही जसं म्हणतात तरी निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे आणि लोकांना एक कळून द्या. आपण जसं म्हणतो हे बेसिकली काय की ट्रान्सपरन्सी येईल त्यात की मी एक काम दिलं तर. अच्छा मी जसं म्हटलं की लोक आजकाल सोशल मीडिया इतकं फास्ट झालं की लोक लवकर विसरत नाही. सर याच्यामध्ये इतर जे काय क्राईम असेल जिल्हाधिकारी जे काय तक्रारी असेल जिल्हाधिकाऱ्यांनी भरपूर पॉझिटिव्ह आम्हाला हे दाखवलं आहे सगळे की त्यांची तयारी याच्यावर हे करण्याची. त्यांचाही एक मानस होता की यामुळे चांगलं आहे की लोकांना तुम्ही बोलत करते. पण 100% असं म्हणतो की आम्ही पाठ पुरवण्यासाठी स्पेशल टीम ठेवली आहे की जे 100% तर हायलाइट दरवेज करत नाही लोकांपर्यंत की हे नाही झाले आहे. आपल्याकडे नगरमध्ये महापालिकेचं जे प्रशासन आहे ते वाईपूनच
नगरकरांची वृत्ती आहे की काही झालं तरी काय दुर्लक्ष करायचं. तुम्ही आता समजा नागरी समस्या मांडणार किंवा त्या तुमच्या 48 तास तुम्ही पाहणार, 48 तासानंतर ते सगळं ओपन टू होणार, पण एखाद्या ठराव दुर्लक्षच करायचं तर मग त्याच्यावर काय होतं. कारण आता अनुभव असा आहे की आता पालिकेने जे थकबकी झाले त्याचे फ्लेक्स लावले, लोकांनी त्याच्यावर आपले नाव करून टाकले, त्याच्यात पडू नये म्हणजे पैसे पण भरले नाही काय केलं. ही स्थिती हे आहे, हे जरा शुद्ध निर्लज पण वाचत असा आहे. अशा स्थितीत तुमची भूमिका घातात, तुमची विश्वासार्हता देत असतात. मी जेव्हा तुम्ही आय लव्ह नगर यांनी जेव्हा तुम्ही हे करताय तेव्हा मी म्हणणार नाही आपल्याकडनं हे सोडू शकतात म्हणून मी तुमच्याकडे येणार. तुमच्याकडून पण ते नाही झालं किंवा तुम्ही पण त्याच्यात थकले तर मग पुढे काय. तसं पाहिल्याचा प्रश्न एकदम होते की आम्ही थकलो तर पुढं काय किंवा आम्ही जर नाही काय करू शकतो तर त्याला पुढं काय करू शकतो. ते पाहिजे शेवटी जसं मी म्हटलं की आम्ही एक माध्यम आहोत, आम्ही त्याला पुढं पण आपल्या लोकांना सुद्धा थोडीशी समजा आपली जी सहनशक्ती जी आज इतकी झालेली आहे इतक्या वर्षापासून की काही नाही झालं तरी किंवा तुम्ही आता म्हटलं की फ्लेक्सवर नाव आलं तरी लोकांनी आपलं नाव फुडून गेले पैसे न भरलं. मला असं वाटतं की आज सोशल मीडियाचा उपयोग सर्वात जास्त कशासाठी होतो तर कुठली चांगली किंवा खराब बातमी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. चांगलीला जास्त जास्त लोक मोठं करून पाठवतात तर खराब असं तर त्याला फार छोटे जातात. आमचं काम हे असणार आहे की आम्हाला दोन्ही बातम्या त्याच लेवलवर लोकांपर्यंत पोहोचवण्याची आहे. आज मी जसं म्हणतो की एक टास्क सुरू केला आहे, न थकताच हे करावं लागणार आहे कारण पाठपुरावा केल्याशिवाय कुठलीच गोष्ट नगरमध्ये होत नाही की कुठल्याही शहरात होत नाही. पण म्हणून मी म्हणतो की थोडस नागरिकांनाही सजग बनावं लागणार आहे. तर त्यासाठी आज विचार करा की 10 पैकी 9 लोक आज थोडेसे संत गतीने असतील नाही, पण उद्या हळूहळू आपल्यालाच मानसिकता बदलण्याची गरज आहे. स्वच्छ भारत स्वच्छ नगर जर करायचं आहे तर मी त्या दिवशी एका पत्रकार आपल्याला मानसिकताच बदलावी लागणार आहे, दुसरं काही नाही. तुम्ही इंदोर आज नंबर 1 झाला इंडियाचं, इतकं क्लीन शहर आहे, त्यांनी त्यांची मानसिकताच बदलली ना फक्त. ठीक आहे, त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरचा बॅकअप होतं जे आपल्याकडे नाही आहे, त्यांनी ते डम्पिंग ग्राउंड बनवले, त्यांनी रिसायकलिंग केलं, ते आज सर्वात मोठे खड्डे आपल्याकडे नाहीये. पण त्या दिवशी महापौर साहेबांनी सुद्धा आम्ही एक प्लॅटफॉर्मवर त्यांना विचारलं, ते म्हणले आमच्याकडे फंड्स आहे आम्ही आता करू शकतो. तर मग आता जवाब विचारण्याची वेळ आपली आहे. आणि जसं तुम्ही म्हटले की लोकांनी ह्याच्यावर पाठपुरवठा केला पाहिजे, जर असं विचार करा तर मी एखादी गोष्ट आज हायलाईट केली ती नाही झाली मला काय फरक नाही पडलं तर उद्या मग ते तसंच चालणार आहे. मोबाईल चांगले पण त्याचा यूज माहित नाही, यूज संदर्भात काय मार्गदर्शक शिबिर घेणार नाही. आम्ही त्यांना ऑलरेडी डेमॉन्स्ट्रेशन दिलं आहे आणि त्यांचं कन्फर्मेशन घेतलं, त्यांच्या सगळ्यांचे व्हिडिओ घेतले आहेत की मी या ऍप वर आहे, ते त्यांच्या वॉर्ड ऍप वर तो सुद्धा आहे त्यांना शिकवलंय. हो, कारण त्यांना नाही शिकवलं तर मग त्यांना साक्षर नाही केलं ऍप कसं चालवायचं आहे, मग तर सगळं आपलं हेच फेल होत जात. त्यांना 100%. आणि मला सांगायला आनंद होतो की मॅक्सिमम लोकांनी पॉझिटिव्हली त्याच्यावर अप्रोच दिला आहे, म्हणजे असं कोणी निर्णय नाही की मला याच्यावर इंटरेस्ट नाही आहे. सगळ्यांनी पॉझिटिव्हली दिले की तुम्ही आम्हाला शिकवा, आम्ही याच्यावर प्रयत्न करू. ऍप साक्षर व्हावं, ऍप साक्षर करावंच लागेल, त्यांनाही करावं लागेल, आपल्या लोकांना ऍप साक्षर करावं लागेल, थोडस वेळ लागेल पण करू आपण. सांस्कृतिक क्षेत्रासाठी जसं मी म्हटलं की आज इव्हेंटच एक ऑप्शन आहे, काही चांगले इव्हेंटला आयला नगर स्वतः सपोर्ट करतो आणि आपल्या सांस्कृतिक याच्यामध्ये जे नगरमध्ये विविध कार्यक्रम होतात त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे. अजून तुमची काही सजेशन असेल की काय केलं पाहिजे सांस्कृतिक ह्याच्यासाठी तर तुम्ही सांगा, आम्ही कसं करू शकतो. म्हणजे आज सांस्कृतिक असा विचार करा, आम्ही ऑलरेडी आमच्या फाउंडेशन मार्फत आम्हाला महाकरंडक होतो, तो एक सर्वात मोठा एकांकिका स्पर्धा आहे, बरीचशी बाकीची स्पर्धा होती, त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आज लोकांना हे माहिती नसतं की आज माऊलीला कुठला कार्यक्रम आहे किंवा लोक पेपरमध्ये वाचतात नाही, तर ते एक अजून एक माध्यम हा बनणार आहे सांस्कृतिक ह्याच्यासाठी. ह्याच्या व्यतिरिक्त अजून जर आपले काय सजेशन आहे की आपण आपल्या सांस्कृतीसाठी काय केलं पाहिजे. बरेच लोकांनी माझ्याकडे अशी एक की तुम्ही नगर फेस्टिवल सुरू करा, ते जसे पुणे फेस्टिवल होतं तसे एकत्र येऊन त्याच्यावर चर्चा चालू आहे, पण काहीतरी पॉझिटिव्ह झालं पाहिजे. त्यामुळे अजून त्याच्यावर कुठला निर्णय घेतलेला नाही आहे, पण अशी एक मनात अपेक्षा आहे की आपल्याकडे इतके मॉन्युमेंट्स आहेत किंवा इतके जुने आपले आहेत, तिथं आपण काय करू शकतो का.
तिथे लोकांना घेऊन जाऊन, कारण आज नगरच्या मॅक्सिमम लोकांनी हे अर्धे काही इथे माहीत सुद्धा नाही. म्युझियम बद्दल मी बरेच वेळा बोललो आहे की नगरचं म्युझियम आज पाण्यासारखं आहे, पण अर्धे लोकांना हेही माहीत नाही की नगरचं म्युझियम. अजून कोणाचे काही प्रश्न आहे? थँक्यू. आपण सर्वजण आल्याबद्दल मी आयलर नगर फाउंडेशन तर्फे आपल्या सर्वांचा मनापासून आभार. Thank you.